नमस्कार सर्वांची शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये PWMT blogspot.com मध्ये स्वागत आहे. आजचा आपण विषय घेऊन आलेलो आहोत इन्कम टॅक्स. शासकीय कर्मचारी सेवार्थमध्ये इन्कम टॅक्सचा हा टॅब आहे. या टॅबला क्लिक केल्यानंतर आता आपण यापूर्वी इन्कम टॅक्सचं रिटर्न कसं भरायचं, त्याकरता युजर आय डी पासवर्ड कसा तयार करायचा, त्यानंतर इन्कम टॅक्सचं जे रिटर्न आहे ते फायनान्शियल इयर 2018-19 कसं भरायचं, त्याबद्दल पूर्ण आयकर कसे भरावे या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेले आहे. आता आपण बघणार आहोत का 2019-20 आर्थिक वर्षामध्ये म्हणजेच असाइनमेंट इयर 2020-21 आपलं इन्कम टॅक्सचं प्लॅनिंग कसं असावं याबाबतचा हा व्हिडिओ आहे. कारण की आपल्याला सर्वांना सातवं वेतन लागलेलं आहे. सातव्या वेतनामुळे आपल्याला बराचसा आर्थिक लाभ झालेला आहे, आपले अमाऊंट वाढलेले आहे. तर त्या अनुषंगाने जर आपण गफलतीत राहिलो आणि शेवटी बा इन्कम टॅक्सकडे लक्ष देऊ असं जर केलं तर आपलं बजेट बिघडून जाईल. आपलं बजेट चांगलं राहावं, आपल्याला पुढे त्रास व्हावा नाही त्यामुळे. आणि एक सांगतो, याच्यामध्ये ह्या वर्षामध्ये इन्कम टॅक्समध्ये जर 5,01,000 जरी झाला तरी आपल्याला 12,500 रुपये इन्कम टॅक्स भरावे लागेलच. त्याच्यामुळे पूर्ण प्लॅनिंग व्यवस्थितशीर करा. आणि ज्यांचं 5,00,000 होईल त्यांनाच टॅक्स पडेल, 5,00,000 जे असेल त्यांना टॅक्स पडणार नाही, याबाबत मी आपल्याला पूर्ण सांगण्याचा प्रयत्न करतो. बघा, हे इन्कम टॅक्स फायनान्शियल इयर 1/4/2019 ते 31/3/2020 आहे. असाइनमेंट इयर 2020-21 यामध्ये आपण अधिकाऱ्याचं नाव, त्यांचं डेसिग्नेशन, ऑफिसचं नाव, टॅन नंबर त्यांचा, नंतर कर्मचाऱ्याच्या बाबतीत एम्प्लॉईज डिटेल्स, हा माझा पॅन नंबर, माझे नाव, पदनाम. आणि आता 1/3/19 बेसिक टाकत आहोत आपण. 1/3/19 बेसिक या करता का आपल्याला सातवा वेतन लागलेला आहे, सातव्या वेतनाप्रमाणेच टाकायचं. आणि यामध्ये आपल्याला एरियस पण वाढलेला आहे, त्याची अमाऊंट येईल. आता 7 पेचं एरियस माझं 37,666 येत आहे, हे टाकायचं. HRA किती आहे ते HRA या ठिकाणून आपण सिलेक्ट करायचं. 8%, 16%, 24% किंवा ज्यांना नसेल त्यांच्या बाबतीत 0%. याप्रमाणे आपण 8% घेऊ शकतो जे ग्रामीण भागात आहे त्यांच्याकरिता, 16% घेऊ शकतो आपण जे मेट्रोपॉलिटन सिटी आहे, आणि 24% नागपूर, मुंबई, पुणे यासारखे जे शहर आहे त्यामध्ये. आता मी 16% टाकतो. सेल्फ हाऊस आहे का, तर इथं याच्यासाठी सेल्फ हाऊस केलेलं आहे का, जर आपण भाड्याने राहत असाल तर नो करा. म्हणजे आपल्याला ते इन्कम टॅक्सचं जे 40%, 10% जे कॅल्क्युलेशन होते ते यावर होऊन जाईल. तर आपल्याला येस ठेवायचं आहे. जे भाड्याने राहत असेल त्यांनी नो करायचं. CLA 120/240 जे काही असेल, आणि ज्यांना CLA इथं नसेल दिलेला नसेल मुंबई वगैरे त्यांचं वेगवेगळं असेल तर यांनी या ठिकाणी इकडे दिलेला या बाजूला इथे ऍड करावा. ठीक आहे. वॉशिंग अलाउन्स असेल तर वॉशिंग अलाउन्स, GIS च्या नोंदी या ठिकाणून आपण पाहून घ्यायचे आपल्याला किती येते. तर अपडेट जर होत आहे तर त्याप्रमाणे अपडेट पण करून टाकेल, याप्रमाणे आपण टाकलेला आहे. नंतर GPF सबस्क्रिप्शन जे असेल ते टाकायचं. आपण जर DCPS होल्डर असाल तर येस करायचं, नाहीतर नो करायचं. आणि जेव्हा इथे येस कराल तेव्हा इथं आपलं 0 होऊन जाईल, 0 करून टाकावं लागेल मॅन्युअली. SBI ॲडव्हान्स जर आपला चालू असेल तर SBI ॲडव्हान्सचं लिहायचं, या ठिकाणी अमाऊंट टाकायची. आणि जर आपण ॲक्वायर्ड इंटरेस्ट घेत असाल, म्हणजे कॅल्क्युलेशन करत असाल, तर इथं येस म्हटलं तर आपला ॲक्वायर्ड इंटरेस्टचं जे आपण बेनिफिट घेतलं असेल आणि इंटरेस्ट जरी चालू झाला असेल तरी तो या ठिकाणी येणार नाही. नंतर SBI इंटरेस्ट जो चालू असेल तो टाकायचा इथे. समजा 500 रुपये किंवा 50,000 रुपये तुमचा SBI इंटरेस्ट असेल आणि याचा बेनिफिट जर तुम्ही येसमध्ये घेतला असेल, म्हणजे हाव म्हटलं असेल पहिलेच, आपण जेव्हा आपलं रिकवरी सुरू होते तेव्हा आपण ॲक्वायर्ड इंटरेस्ट घेतो SBIचा, हा जर घेतला असेल तर मग आपल्याला इथे जे काही आपली इन्कम टॅक्सची अमाऊंट येईल इंटरेस्टची ती इथं डिडक्ट होणार नाही. मंथली इन्कम जेव्हा महिन्या सुरू केला असेल तो महिना टाकायचा. नंतर इन्कम टॅक्स पेबल, आता हा तुम्हाला टॅक्स किती भरावा लागेल हे फेब्रुवारी महिन्यामध्ये येईल. DA अरियर्स, आता DAचं अरियर्स मिळालं आहे,
हे ह्या ठिकाणी अमाऊंट टाकलेली आहे. अदर जर पेमेंट काही मिळालं असेल, मेडिकल रिम्बर्समेंट वगैरे जे काही असेल ते इथे टाकायचं. ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस तुम्हाला किती आहे याच्यात 400-600 जे असेल किंवा पुढे जर असेल तर इथे या ठिकाणी टाकून द्यायचा एक अमाऊंट जास्तीचा तुमचा, जर इथे नसेल तर काम होऊन जाईल या ठिकाणी. आणि अदर रिक्वरी असेल तर तुमचं जर स्टेटमेंट जुळवायचं असेल तर त्याकरता अदर दॅन जे इन्कम टॅक्सला बेनिफिट होत नाही ती अमाऊंट इथे टाकून द्यायची. झालं याप्रमाणे एवढं कॉलम जर भरले आपण इनपुट डाटामध्ये तर आपलं पे डिटेलची एक सीट तयार होऊन जाईल. हे पूर्णपणे तयार केलेली आहे सीट, बघा इथं सर्व दाखवतो मी आपल्याला. जेव्हा कार्यालयाच्या हिशोबाने आपलं सर्व डाटा याच्यामध्ये सर्व येऊन जाईल याप्रमाणे. आणि या ठिकाणी असं केलं आपण का मेडिकल रिम्बर्समेंट असेल किंवा अदर काही असेल तर ह्या ठिकाणी कोणी कॉलमला टाकलं तर ते आपल्याला शेवटी कसं आहे का आपल्याला अमाऊंट येणे महत्वाचं आहे कोण्या ठिकाणी येत आहे. तर या ठिकाणी असेल किंवा SBI असेल, ॲडव्हान्स घेतलं असेल आपलं, बाहेरचं असेल HDFC असेल, ICICI असेल, स्टेट बँक बाहेरचं असेल, शासकीय कर्मचाऱ्यांचं व्यतिरिक्त तर ती इथे प्रिन्सिपल टाकायची आणि इथे इंटरेस्ट टाकायची, तिकडे कॅल्क्युलेट होऊन जाईल. याप्रमाणे हे आपलं जे आहे टोटल झालेलं आहे, टोटल 636,276 आणि रिकवरी 150,000 आणि 485,465. आता आपण आय फॉर्ममध्ये येऊया. आय फॉर्म तयार केलेला आहे या ठिकाणी बेसिक येथे सर्वच आलेलं आहे. ठीक, आय फॉर्ममध्ये पे डिटेल्समध्ये टाकला का आय फॉर्ममध्ये सर्व येऊन जाईल. 636,000 आलेली आहे. या ठिकाणी आपल्याला 2,500 रुपये प्रोफेशनल टॅक्सचं बेनिफिट मिळालेलं आहे. त्यानंतर जर आपलं इन्कम अदर इन्कम असेल तर या ठिकाणी अदर इन्कम टाकायचं 633,000 आणि ATC मध्ये आपण जे बेनिफिट घेतो किंवा ATCC आणि ते आपले हे सर्व कॅल्क्युलेशन आपण जे महिन्याला टाकलेले आहेत हे इथं आलेले आहे. याच्या व्यतिरिक्त जर आपलं असेल PLI असेल, PPF असेल टाकायचं, SBI तर हे टाकायचे, हे सर्व जवळपास टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि DCBS असेल तर त्यांचं येस केल्याबरोबर इथं अमाऊंट येऊन जाईल डिडक्शनची. आता या ठिकाणी 1,50,000 म्हणजे बघा आता 1,63,000 1,50,000 असं जर असेल आणि 50,000 स्टँडर्ड डिडक्शन राहील पुढच्या वर्षाकरता म्हणजे ह्याच आर्थिक वर्षाकरता. आणि हे जे आहे जे आपलं 1,50,000 आपल्याला स्टँडर्ड दिलेला आहे आणि 50,000 हे आणि यामध्ये जे याच्या व्यतिरिक्त जे आहे समजा कोणाचं मेडिकल पॉलिसी काढली असेल, एज्युकेशनचं व्याज असेल, कर्मचाऱ्यांचे मुलं हँडिकॅप असेल किंवा स्वतः असेल त्यांचा खर्च वगैरे या ठिकाणी येईल. आता TTA इथे 10,000 सूट मिळते. म्हणजे माझी सर्वांना अशी विनंती की आपल्याला प्रत्येक वेळेस आपल्या प्रत्येक वेगवेगळे बँकेचे खाते राहते आणि आपल्या प्रत्येक बँकेच्या खात्यामध्ये आपल्याला व्याज मिळत राहते. तर काय करायचं, सेव्हिंग बँक इंटरेस्ट इथे 10,000 टाकून द्यायचं. 10,000 टाकलं इथे समजा का 10,000 बेनिफिट आपल्याला इथे येऊन जाईल. हे तिथे टाकलं का इथे येऊन जाते. तुम्ही 20,000 जरी असले तर इथे आपल्याला 10,000 बेनिफिट. हे 10,000 बेनिफिट म्हणजे कसं राहते का आपण वेगवेगळे आपले अकाउंट राहते आपल्याला माहीत नाही राहत आणि आपण इन्कम आपल्याला 6-4% जे व्याज मिळते आपल्या पैशावर ते 10,000 वर राहू शकते. त्याच्यामुळे हे इंटरेस्ट टाकायला विसरायचं नाही, हे टाकायचं. आता हे अदर आता बघा हे 433,778 रुपये झाले तर टॅक्स पडत नाही. परंतु आता माझं अदर इन्कम समजा काही वाढलं किंवा जर ज्यांचं इन्कम मध्ये फरक पडला असेल त्यांच्या बाबतीत सांगतो काय होत आहे. आता अदर मध्ये मी समजा इथं 50,000 टाकले तर आपण इन्कम टॅक्सचं कॅल्क्युलेशन पाहूया. 483 पर्यंत मला काहीच लागला नाही. परत मी इथे 1,50,000 टाकतो. बघा 583 झाले. आपण कमी करूया, आपण 5,00,000 दाखवतो. 1,50,000 1,53,50,000 533,000 झालं तर 19,000 होत आहे. आपल्याला परत 33,000 काढायचे आहे. 70,000 घ्यायचे इथे.
5,03,000 म्हणजे 3,000 जरी वर असले तर आपल्याला 13,778 रुपये टॅक्स लागेल. बघा 5,07,78 रुपये जरी झाले तरी आपल्याला 13,162 करायचे, म्हणजे आपल्याला जोपर्यंत आपण जोपर्यंत 4,99,999 पर्यंत आहे किंवा 5,00,000 पर्यंत, तरच आपल्याला इन्कम टॅक्स मधून बेनिफिट मिळेल. अन्यथा 1 रुपया जरी जास्त झाला याच्यामध्ये तरी आपल्याला बघा याप्रमाणे 980. हे सर्व सांगून सांगण्याचा प्रयत्न करतो का बा, पूर्ण लक्षात यायला पाहिजे, म्हणजे सांगायची गरज नाही, परंतु तरी आपल्या बघा 80 रुपये वाढल्यामुळे तुम्हाला 12,560 रुपये आला. तर आपल्याला हे पाहावं लागेल, जर ज्यांचं कमी असेल त्यांच्या, ज्यांचं काही गेल्या 5 लाखाच्या खाली येतच नसेल त्यांचा प्रश्न नाही, परंतु ज्यांचं 5 लाखापर्यंत आतमध्ये येऊ शकते, म्हणजे कोणाचं याची मेडिकल पॉलिसी काढू शकतात, कोणी एनपीएसमध्ये एनपीएसचा अकाउंट काढून त्याच्यामध्ये 50,000 पर्यंत बेनिफिट घेऊ शकता. म्हणजे आता इथे 50,000 जर मी बेनिफिट घेतला तर 50,000 समजा इथे मी टायर 1 मध्ये टाकले 50,000 रुपये, 50,000 हा 50,000 मला बेनिफिट मिळेल, म्हणजे आपला 450 म्हणजे परत अजून इथे 50,000 माझं वाढू शकते असा. हा म्हणजे बघा 5,20,000 आले या ठिकाणी, 20,000 5,80,000 रुपये. म्हणजे जर टोटल माझं 1,72,000 जर इन्कम ऍडिशनल झालं असेल तरी 4,99,980 पर्यंत काहीच पडणार नाही. तर हे आपल्याला प्रिकॉशन लक्षात घ्यावं लागेल. आणि आता ज्यांचं इन्कम टॅक्स पडत आहे, समजा आता आपण अधिकाऱ्यांचा घेतला किंवा इथे घेतलं, इथे आपण 5 लाख जर घेतलं त्यांचं, तर बघा यांचं कसं होत आहे, 11,36,000 होत आहे, एवढं गेलेलं आहे. डिडक्शन किती असलं तरी 1,50,000 होईल, हे 50 याप्रमाणे हे झालेलं आहे. 92,826 टॅक्स पडेल याप्रमाणे हे टॅक्सचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. आणि यानंतर फॉर्म नंबर 16 जो आहे तो या ठिकाणी फॉर्म नंबर 16 झालेला आहे. फॉर्म नंबर 16 मध्ये पूर्ण अमाऊंट आलेली आहे. तर हे फॉर्म नंबर 16 मध्ये ही अमाऊंट आलेली आहे आणि हा फॉर्म नंबर पूर्णपणे 16 तयार झालेला आहे. आणि यानुसार आपल्याला टॅक्स किती पडते हे सर्व प्लॅनिंग करून घ्या, आणि त्यामुळे आपल्याला वेळेवर धावपळ होणार नाही, या अनुषंगाने या ठिकाणी माहिती भरावी. आणि याची लिंक मी प्लॅनिंग ऑफ इन्कम टॅक्स इथे एक्सेलची शीट जी आहे ती यूट्यूबमध्ये देणार आहोत, त्याप्रमाणे आपण तिथून डाउनलोड करून याप्रमाणे आपले इन्कम टॅक्समधील कर वाचू शकता. धन्यवाद.